नमस्कार मित्रांनो, आज आपण गणित आणि विज्ञान या दोन विषयांच्या शिक्षकांसाठी एक खास कीबोर्ड पाहणार आहोत। बऱ्याच वेळेस आपल्याला त्या कीबोर्डमध्ये म्हणजे जो की गुगल कीबोर्ड आपण जो वापरतो त्या गुगल कीबोर्डमध्ये गणिताचे इक्वेशन किंवा विज्ञानाच्या रेणुसूत्रे आपणाला लिहिता येत नाहीत। उदाहरणादाखल जर पाहायचं झालं तर उदाहरणात तुम्हाला तो कसा घ्यायचा प्ले स्टोरवर मिळणार आहे आपणाला, पण त्या अगोदर त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला मी इथं टाईप करून दाखवणार आहे। त्यामध्ये समजा आपणाला H2SO4 लिहायचं आहे विज्ञानामध्ये, तर कसं लिहिणार आपण H आता 2 लिहायचं आहे म्हणजे कुठं आपणाला त्याच्या पायथ्याशी लिहायचं आहे। जो काही तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर H2, त्यानंतर SO4 H2SO4 4 लिहिण्यासाठी परत याच ठिकाणी जाऊन आपण हे पायथ्याला सबस्क्रिप्ट घेऊ शकतो, किंवा त्यानंतर आपल्याला पाण्याचं रेणूसूत्र लिहायचं आहे। पाण्याचं रेणूसूत्र माहिती आहे आपल्याला H2O H2O लिहिते वेळेस H2O या पद्धतीनं लिहिता येईल। किंवा गणिताचं समीकरण लिहायचं आहे आपल्याला एक्सचा वर्ग हां हे वरच्या बाजूला येईल एक्सचा वर्ग प्लस 5x प्लस 6 हे समीकरण आहे 6 = 0 = 0। आता हे वर्ग समीकरण लिहिता पण येईल, त्याचबरोबर आपल्याला याच ठिकाणी ह्या कीबोर्डचा वापर करून सोडवता पण येईल। आता इथं जर पाहिलं तेव्हा हे 1 2 3 हे वरच्या बाजूला टॅब दिलेले आहेत हे वेगवेगळे, तर यामध्ये हे 1 2 3 जे दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला 1 ते 9 पर्यंतचे अंक आहेत आणि त्यामध्ये दोन्ही पण आहेत सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट, म्हणजे वरच्या बाजूला पण आहे त्याचप्रमाणे खालच्या बाजूला पण आपल्याला लिहिता येते। 5 चा 3 घात लिहायचा आहे, तर हे काय हे 3 आपण जर प्रेस करून ठेवलं हे वरच्या बाजूला 5 चा 3 घात, त्याचप्रमाणे इथं सर्वच घातांक मिळतील। परत हे सिम्बॉल तर आपल्याला कुठेही मिळून जातील। परत दुसऱ्या ठिकाणी दुसरं जे आहे कीबोर्डमध्ये ह्या बऱ्याचशा आपल्याला गुगल कीबोर्डमध्ये हे गोष्टी मिळत नाहीत, त्याचप्रमाणे इकडे ज्या दिलेल्या आहेत ह्या गोष्टीसुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो। जे काही सिम्बॉल आहेत आता उदाहरणार्थ समेशन आहे, त्यानंतर इंटिग्रेशन आहे, नंतर पाय, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे वर्गमूळ। वर्गमूळाचं चिन्ह आपल्याला गुगल कीबोर्डमध्ये मिळत नाही, पण इथं आपल्याला ते सहजासहजी मिळेल। परत लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू, आणि विशेष भूमितीमध्ये बऱ्याच वेळेस या चिन्हाचा सुद्धा आपल्याला समरूपतेचं चिन्ह, एकरूपतेचं चिन्ह हे सर्व आपल्याला या ठिकाणी मिळून जातील। मग आता राहिला प्रश्न महत्त्वाचा, हे सॉफ्टवेअर घ्यायचं कसं? तर प्रथम आपण काय करू, आपल्या प्ले स्टोरमध्ये जाऊ। प्ले स्टोरमध्ये गेल्यानंतर फक्त आपण साधं टाईप करायचं आहे IPA कीबोर्ड या सिम्बॉल असेल, बघा हे IPA कीबोर्ड, नंतर ते फक्त इन्स्टॉल करायचं आहे। माझ्याकडे ते ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मी ओपन करतो, आणि ओपन केल्यानंतर फक्त आणि फक्त एकच सेटिंग करायची आहे आपणाला, बस दुसरं काहीच करायचं नाही। या ठिकाणी इन्स्टॉलेशनच्या ठिकाणी एनेबल आय पी ए कीबोर्ड बस एवढीच सेटिंग करायची आहे, आणि नंतर तुम्ही हा कीबोर्ड व्हॉट्सअपमध्ये वापरू शकता, कोणत्याही ठिकाणी हा कीबोर्ड तुम्हाला वापरता येईल। किंवा साधं उदाहरण जर एखादं सॉलो करायचं असेल, आता मी एक उदाहरण सॉलो केलेलं आहे तुम्हाला दाखवू शकतो या ठिकाणी, पाहिजे मी एक गणित सोडून दाखवलेलं आहे।
दोन एक्सचा वर्ग वजा दोन एक्स अधिक एक छेद दोन बरोबर शून्य। तर आता हे कसं सोडवायचं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे, पण हे सगळं टाईप करणं जे आहे, पूर्ण उदाहरण सोडवलेलं आहे पहा इथं, ते आपण या कीबोर्डचा वापर करून सॉल्व करू शकतो। धन्यवाद।